नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्पर्धा परीक्षा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी महेश पाटील. आजच्या लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत की 73वी घटना दुरुस्ती आणि ते लक्षात ठेवायच्या काही सोप्या ट्रिक्स आहेत. तर 73वी घटना दुरुस्ती ही पंचायत राज संदर्भात आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि 74वी घटना दुरुस्ती ही महानगरपालिकेच्या कायद्या संदर्भात आहे. तर आपण परीक्षेमध्ये जे आपल्याला हमखास प्रश्न येणार आहे, 243A म्हणजे काय, 243E म्हणजे नेमकं काय, 243F म्हणजे नेमकं काय, ठीक आहे. तर या ट्रिक्स आहेत काही, या ट्रिक्स मी आजच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. खूप महत्वपूर्ण असं लेक्चर आहे, खूप कमी वेळामध्ये आपल्याला जास्त अभ्यास होईल मित्रांनो. तर आपल्याला कीवर्ड्स माहित आहेत. तर 243 जे कलम आहे ते घटना दुरुस्तीनुसार 73व्या घटना दुरुस्तीनुसार अस्तित्वात आलं. तर याच्या संदर्भात ग्रामपंचायत किंवा पंचायत राज हा उल्लेख आपल्याला प्राचीन काळापासून ते आधुनिक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा आढळतो. गांधीजींचं स्वप्न होतं की 40 खेड्याकडे चला किंवा ग्रामपंचायत, त्यांचं स्वप्न होतं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे सर्व शासन व्यवस्थेचं, त्यानुसार ती एक कल्पना होती. आपल्याला कलम 40 पण लक्षात राहतं. आणि लॉर्ड रिपन आहेत बघा, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक प्रकारे उत्कर्ष केला, त्यांनी संकल्पना मांडली आणि त्या अस्तित्वात पण आली. लॉर्ड मेकॅलोपल आपल्या लॉर्ड मेयो पण माहिती आहे, त्याने आर्थिक विकेंद्रीकरण केलं आणि वेगवेगळ्या स्थानिक संस्थांना, लोकल बॉडीज ज्याला आपण म्हणतो, त्यांना अनुदान वगैरे दिलं, ठीक आहे. तर मग तिथून पुढे 1919 कायदा, त्याच्यामध्ये पंचायत राज हे राज्यसूचीमध्ये आलं, सोपी खात्यात त्याचा समावेश झाला. 1935 कायद्यानुसार पण त्याच्यामध्ये खूप सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर स्वातंत्र्याच्या युद्धानंतर बघा, समुदाय विकास कार्यक्रम होता. त्यानंतर बलवंतराय मेहता समिती, वसंतराव नाईक समिती, पी बी पाटील समिती, एल एम सिंघवी समिती, असा ह्या एकंदरीत प्रवास आहे. बघा मित्रांनो, 243A कलम मध्ये ग्रामसभा आहे, ठीक आहे. ग्रामसभा असावी प्रत्येक गावाला ग्राम पातळीवरती, तर ग्रामसभेचा उल्लेख केलेला आहे ए मध्ये, ठीक आहे. तर पुढचं जे आहे ते ग्रामपंचायतीची स्थापना, म्हणजे बी, 243B या कलमामध्ये पंचायतीची स्थापना. आता पंचायतीची स्थापना म्हणजे काय, तर पंचायतीची स्थापना करताना जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद असावी, तालुका पातळीवरती पंचायत समिती असावी, ग्राम पातळीवरती ग्रामपंचायत असावी, असं त्याची रचना आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, ठीक आहे. तर ही याच्यामध्ये स्थापना, स्थापना त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे इस्टॅब्लिशमेंट, ठीक आहे. तर त्याला इंग्लिशमध्ये शब्द बघा मित्रांनो आहे इस्टॅब्लिशमेंट, ई म्हणजे इस्टॅब्लिशमेंट. त्यामुळे बी आणि ई असं लक्षात ठेवा, बीई, ठीक आहे. तर पंचायतीची रचना असावी, 243C कलम आपल्याला सांगते की पंचायतीची रचना असावी म्हणजे किती बघा, तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये गुणोत्तरानुसार, लोकसंख्येच्या गुणोत्तरात असावं. प्रत्येक ग्रामपंचायतीला पंचायतीचा एक सरपंच असावा, म्हणजे पंचायतीचा अध्यक्ष उपाध्यक्ष असावा, ठीक आहे ना. तर वॉर्डमध्ये रचना करण्यात यावी, प्रभाग समित्यामध्ये रचना करण्यात यावी, असं त्याच्यामध्ये रचना आहे. पुढचं आहे ते म्हणजे आरक्षण. बघा मित्रांनो, पुढचं जे कलम आहे ते डी, डी आणि आरक्षण हा आपल्याला संदर्भ इथं जोडायचा आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आरक्षण म्हणजे काय, SC ST समुदायासाठी आरक्षण प्लस SC ST समुदायातल्या समाजासाठी 1/3 आरक्षण, म्हणजे 1/3 जागा असतील त्या महिलांसाठी त्या समाजातील असाव्यात, किंवा OBC साठी आरक्षण, बरोबर आहे. तर हे आपल्याला आरक्षण संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या 243D मध्ये भेटतात. तर लक्षात कसं ठेवायचं, जसं आपण BSc हा शब्द लक्षात ठेवतो बॅचलर ऑफ सायन्स, तसंच बी च्या ठिकाणी आपण डी जोडूया, DSC, म्हणजे डी म्हणजे काय 243D कलम, आणि SC म्हणजे काय, SC समाज, अनुसूचित जाती समाज, बरोबर आहे ना. त्यामुळे TSC आणि BSC असा संदर्भ जुळवा, तुम्हाला याच्याबद्दल नक्की मिळेल, माहिती मिळेल. त्यानंतर बघा 243E कलम, ठीक आहे. कालावधी, ड्युरेशन किती असावा, तर 5 वर्षापर्यंत त्याचं अस्तित्व असावं, 5 वर्षाच्या आतमध्ये त्याच्यामध्ये निवडणुकाबद्दल माहिती असावी, 6 महिने पंचायत जर विसर्जित झाली तर 6 महिन्याच्या आत तिथं निवडणूक घेण्यात यावा, याबद्दल तिथं अशी माहिती दिलेली आहे. आता कालावधी म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण त्याला ड्युरेशन म्हणतो, बरोबर आहे ना. त्यामुळे ई ड्युरेशन मधला डी उचला आणि 243 मधला ई घ्या, तर आपल्याला ED हा शब्द लक्षात राहतो. सध्या खूप चर्चेतला शब्द म्हणजे ED आहे बघा, 243E म्हणजे ई, डी म्हणजे ड्युरेशन, ठीक आहे ना. एफ, आता पुढे बघा, 243F म्हणजे काय, 243F हे कलम डिस्क्वालिफिकेशन, म्हणजे अपात्र होतो बघा काही वेळेला, म्हणजे एखाद्या वेळेला आपण जातीचा खोटा दाखला दिला तर आपल्याला त्याच्यामध्ये अपात्र होतात उमेदवार, किंवा वयाच्या बाबतीत किंवा राज्य विधिमंडळाचे जे कायदे आहेत त्याच्यानुसार अपात्रता होते. तर अपात्रता म्हणजे डिस्क्वालिफिकेशन, डी हा शब्द उचला डिस्क्वालिफिकेशन. तर FD फिक्स डिपॉझिट असं शब्द लक्षात ठेवा, 243F म्हणजे डिस्क्वालिफिकेशन असं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, काही अधिकार दिलेले आहेत पंचायतीनं, ठीक आहे. पंचायतीनं जे अधिकार दिलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेतलं काम सोपं म्हणून, तर ते अधिकार म्हणजे काय, जी कलम. तर हे कसं लक्षात ठेवायचं, पॉवर,
पॉवर म्हणजे काय? अधिकार. तर आपण असं लक्षात ठेवू, पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट, ठीक आहे ना. तर जी म्हणजे 243 जी कलम आणि पी म्हणजे पॉवर, ठीक आहे. तर टोल टॅक्सचा अधिकार 243 H कलम मध्ये दिलेला आहे, म्हणजे कर गोळा करणे, ठीक आहे. शुल्क, पथकर किंवा आपण त्याला पाणीपट्टी, घरपट्टी म्हणतो घराच्या बाबतीत, तर तो गोळा करायचा अधिकार जो आहे तो 243 H. एच म्हणजे HT, ट्रिक. एच म्हणजे 243 H, टी म्हणजे टोल आणि टॅक्स वगैरे गोळा करायचा अधिकार, ठीक आहे. पुढचं जे कलम आहे बघा मित्रांनो, ते आहे 243 I. आय म्हणजे वित्त आयोग. आता याच्यामध्ये तुम्ही जर लक्षात ठेवलं तर ते कलम आहे 280, त्याच्यामध्ये दर 5 वर्षांनी वित्त आयोग स्थापन केला जावा, ठीक आहे. तर सध्या 15वा वित्त आयोग स्थापन झाला बघा, त्याचे अध्यक्ष आहेत NK सिंग, बरोबर आहे. तर हे थोडं आपण इथं लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे पहा, याच्यामध्ये पाहिलं तर 243 J, ऑडिट करणे, लेखापरीक्षण ज्याला म्हणतो आपण, ऑडिट रिपोर्ट बनवणे. तर काय शब्द लक्षात ठेवा, जा. जा म्हणजे काय? असा जा. इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हटलं तर जे आणि ए, 243 J आणि ए म्हणजे काय? ऑडिट, ऑडिट करणे. ए म्हणजे काय? ऑडिट करणे, बरोबर आहे. ए फॉर ऑडिट, त्यामुळे जा असं लक्षात शब्द ठेवा. त्यानंतर पुढचा जो शब्द आहे मित्रांनो तो यम. तर हा जरा लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. तर काही ठराविक क्षेत्राला 73वी घटना दुरुस्ती लागू नसते. म्हणजे जर तुम्ही जर पाहिला तर याच्यामध्ये बघा की पेसा कायदा जो आहे, तर अनुसूचित क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी काही तरतुदी ज्या आहेत त्या त्या क्षेत्राला लागू होत नाही. त्या ठिकाणी पेसा कायदा आहे, प्रोव्हाइडिंग अर्बन इम्युनिटीज टू शेड्युल्ड एरियाज, असं ज्याला आपण म्हणतो. 6व्या घटना, 6वं शेड्यूल्ड आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तिथे राज्यपाल आदिवासी कौन्सिल तयार करतं, तर त्याच्या संदर्भातलं ते सर्व माहिती आहे. तर अशा पद्धतीने ही कलम लक्षात ठेवा मित्रांनो. आपण एकदा परत एकदा पाहिलं, आता बघा मित्रांनो, परत एकदा आपण पाहिलं, ए म्हणजे ग्रामसभा, बी म्हणजे आपण बीई अशी लक्षात ठेवली, ई म्हणजे इस्टॅब्लिशमेंट रचना, सी म्हणजे साठी आरक्षण, म्हणजे DSC BSC प्रमाणे, ईडी हा शब्द लक्षात ठेवला तर आपल्याला कालावधी म्हणजे ड्युरेशन लक्षात राहतं, डिस्क्वालिफिकेशन म्हणजे डी, त्यावरून FD असं लक्षात ठेवा, PG म्हणजे जी कलम 243 G, पी म्हणजे पॉवर, HT म्हणजे 243 H कलम, टी म्हणजे टोल टॅक्स असं, ठीक आहे. या आय म्हणजे वित्त आयोग, कलम 280 लक्षात ठेवा. त्यानंतर ऑडिट रिपोर्ट, जा, जा मधला 243 J म्हणजे ते कलम, आणि ए म्हणजे ऑडिट असं लक्षात ठेवा, आणि एम म्हणजे पेसा कायदा यानुसार. तर हे एकदम सोपं आहे मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला केलेलं आहे. भरपूर वेळ जातो हे करण्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये तुमचा वेळ नक्की वाचेल. आणि माझं चॅनल प्लीज अशाच एकदम इंटरेस्टिंग आणि सोप्या सोपं करून सांगण्याच्या माझ्या पद्धतीमुळे तुम्ही प्लीज हे माझं लेक्चर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.